नमस्कार मित्रांनो, DIECPD हिंगोली टीम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत स्मार्ट PDF कशी तयार करावी. स्मार्ट PDF तयार कशी करावी हे शिकण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असाव्यात. पहिल्यांदा आपण आपली PDF तयार करून ठेवावी, त्याचप्रमाणे त्याची वर्ड फाईलसुद्धा, लिंकची फाईलसुद्धा आपल्याकडे असलीच पाहिजे, तरच आपल्याला हे सोपे जाईल. तर मी येथे पहा PDF तयार करून ठेवलेली आहे, वर्ड फाईल पण आहे. आपली एक्सेल वगैरे असेल तरी चालेल, आपल्याकडं फक्त त्याच्या लिंक ज्या आहेत त्या कॉपी करता याव्यात. ज्या कोणत्या फाईलमध्ये असतील त्याची काही आपल्याला अडचण येणार आहे. तर चला पाहूया स्मार्ट PDF कशी तयार करावी. त्या अगोदर आपले DIECPD हिंगोली चॅनल जे आहे ते आपण सबस्क्राईब करावेत. कुठं आहे पाहू, यूट्यूबमध्ये गेल्यानंतर DIECPD हिंगोली, DIECPD हिंगोली टीम नावाने आपण सर्च केले तर ते चॅनल ओपन होईल. त्या चॅनलवर जाऊन आपण ते चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि त्याचं बेल आयकॉन पण दाबावं, जेणेकरून अशा प्रकारचे नवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर मिळतील आणि त्याचं नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला येईल. त्यामुळं आपण DIECPD हिंगोली टीम हे चॅनल सबस्क्राईब करावं. तर आता पाहूया आपण या DIECPD हिंगोलीचे विविध व्हिडिओ वगैरे येथे दिसतील तुम्हाला, ठीक आहे. आता आपल्याला जायचं आहे स्मार्ट PDF कसं तयार करावं याकडे. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोम किंवा फायरफॉक्समध्ये सर्च इंजिनमध्ये जाऊन सर्च करावे लागेल PDF ESCAPE PDF Escape PDF Escape सर्च केल्यानंतर विविध वेबसाईट येतील, त्यामध्ये जी पहिली आहे PDF Escape, फ्री PDF Editor अँड फ्री PDF From Filter याला क्लिक केल्यानंतर, ओपन केल्यानंतर फ्री ऑनलाईन यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. फ्री ऑनलाईनला क्लिक केल्यानंतर यामध्ये अपलोड PDF to PDF Escape याला आपण क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्या येथील जी PDF फाईल आपल्याला स्मार्ट करायची आहे ती यामध्ये ब्राउज करून टाकायची आहे आपल्याला. ब्राउज केल्यानंतर आपण जी PDF फाईल आहे ती घेतो आहोत. ही PDF घेतलेली आहे आपण, क्लास 8 मराठी फायनल PDF घेतलेली आहे. ही घेतल्यानंतर ती अपलोड होत आहे. अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारची फाईल तुम्हाला, ही फाईल मोठी दिसत असेल तर आपण लहानही करून घेऊ शकतो. व्ह्यूजमध्ये जाऊन यामध्ये आपल्याला ज्या भागाला स्मार्ट करायचे आहे तो भाग आपण घ्यावा. आता ही फाईलमधील हा भाग माझा स्मार्ट करायचा आहे, त्यासाठी मी लिंक याला क्लिक करत आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर कोणता भाग सिलेक्ट करायचा आहे हे सिलेक्ट करून घेतलेलं आहे मी. सिलेक्ट केल्यानंतर त्याला कोणती लिंक जोडायची आहे यासाठी मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपली वर्ड किंवा एक्सेल फाईल ज्यामध्ये लिंक असेल ती लिंक आपण कॉपी करून घ्यायची आहे. पहा इथं मी कॉपी करून घेत आहे, कॉपी केली आणि ती कॉपी केलेली लिंक जिथं स्मार्ट करायची आहे त्या ठिकाणी मी टाकत आहे, पेस्ट करत आहे. पेस्ट केली आणि ओके केलं. ओके केल्यानंतर महत्त्वाचा भाग आहे ही बाब आपण सेव्ह करून घ्यायची आहे. हे सेव्ह केल्यानंतर आपल्याला त्या PDFमध्ये आणखी लिंक जोडायच्या असतील तरी आपण जोडू शकतो. पुन्हा लिंक घेतलं, पुन्हा एरिया सिलेक्ट केला. एरिया सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा जी दुसरी लिंक जोडायची आहे ती लिंक घेतली मी. ही लिंक जोडत आहे, ही कॉपी करून घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी पेस्ट करत आहे.
अशा प्रकारे मी पेस्ट केलेली आहे। हे पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे काही लिंक द्यायचे आहेत, स्मार्ट करायचे आहेत, ते सर्व सेव्ह करून घ्यावं। हे सर्व सेव्ह करत बसल्या झाल्यानंतर सेव्ह झाल्यानंतर आपण सेव्ह अँड डाउनलोड PDF हे बटन क्लिक करावं। क्लिक केल्यानंतर सेव्ह फाईल हे क्लिक करावं। सेव्ह केल्यानंतर आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये ती फाईल डाउनलोड होईल। पहा, माझ्या डाउनलोड फोल्डरमध्ये आलेली आहे। ती कॉपी करून आपल्याला हवे त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो। मी घेत आहे आपण जे सुरुवातीचं फोल्डर सिलेक्ट केलेलं आहे त्यामध्येच, स्मार्ट PDFमध्ये। तिथं मी पेस्ट करत आहे। हे पेस्ट केल्यानंतर आपण ती ओपन करून पाहू शकतो स्मार्ट झाली आहे की नाही। हे पहा, हा भाग आपण सिलेक्ट केला होता, त्याला क्लिक केल्यानंतर तो विचारतो की यूट्यूबची लिंक, जी लिंक आहे ती ओपन करू का, त्याला अलाव करा। अलाव केल्यानंतर तुमचा लिंकचा जो कोणता व्हिडिओ किंवा जे कोणतं साहित्य असेल ते ओपन होईल। अशा प्रकारे आपण आज स्मार्ट PDF कशी तयार करावी याबद्दलचं विवेचन पाहिलं आहे। आपल्याला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल अशी आशा आहे। धन्यवाद।